विविध जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस जेरबंद करून गुन्हे उघड करण्यात MIDC पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश. सोलापुरातील नीलमनगर येथील बालाजी ज्वेलर्सची चोरी MIDC पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस जेरबंद करून व गुन्हे उघड करून MIDC पोलीस ठाणे यांनी खूप मोठे चोरीचे रॅकेट उघडकीस आणले आहेत. यातील दोन आरोपी राहुल रवींद्र सिंग भोंड राहणार हडपसर पुणे व सूरज प्रकाश चव्हाण राहणार सुनील नगर MIDC सोलापूर या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा मुद्देमाल या दोघांनी प्रेम काशीनाथ कोळी याच्याकडे ठेवल्याचे त्यांनी कबुली केले आहे. त्यापैकी बालाजी ज्वेलर्समधून चोरलेल्या दागिन्यांपैकी 2 किलो चांदी व 1 ग्रॅम सोने जप्त केले आहे. 14 ऑक्टोबर रोजी पहाटे दरोडा घालण्याच्या उद्देशाने विनकर वसाहतीतून चोरलेली व कोंड्याल शाळेजवळ लावून ठेवलेली अल्टो कार घेण्यासाठी प्रेम कोळी व त्याचे दोन साथीदार तिलक सिंग गब्बर सिंग टाक व हंसराज रणजित सिंग टाक असे मिळून त्या ठिकाणी गेले असता सदर आरोपींनी पोलीस सब इन्स्पेक्टर राजपूत यांच्या अंगावर वाहन घालत असताना वाहन थांबवण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर विक्रम राजपूत यांनी त्यांच्या वाहनाच्या टायरच्या दिशेने फायरिंग केल्यावर सदर आरोपी पळून गेले. यावेळी प्रेम काशनाथ कोळी यास अटक करून त्याच्या मालकीची मोटरसायकल MIDC पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या गुन्ह्यामधील अंदाजे 2 किलो चांदी व 1 ग्रॅम सोने, जलरोड पोलीस ठाणे हद्दीत सोडलेली मारुती इको कार व पॅशन मोटरसायकल चोरली असल्याचे सांगितले. सदर वाहने व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नायक मंगेश गायकवाड, शैलेश स्वामी, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, दीपक नारायणकर, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, देवीदास कदम, भारत सिंग तुक्कूवाले यांनी पार पाडली. दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीस MIDC पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी पकडलेला आहे. यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत, त्यापैकी 3 आरोपी MIDC पोलीस स्टेशनने पकडलेले आहेत आणि त्यांच्याकडून 6,14,000 रुपयाचा मुद्देमाल, ज्या सोलापूर शहरामध्येच एक दरोडा आणि एक घरफोडी केलेली होती त्यामधला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 चारचाकी वाहनं, 2 मोटरसायकल, 2 किलो चांदी, 1 ग्रॅम सोनं आणि या सर्व गुन्ह्यांमध्ये वापरलेली हत्यारं, यामध्ये एक फायरआर्म, एक गावठी बनावटीचं पिस्तूलसुद्धा यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे. मागील आठवड्यात यांना पकडायला गेल्यानंतर यांच्याकडून आपल्याच पोलीस दलावर हल्ला करण्यात आला होता पोलीस टीमवर, ज्या अनुषंगाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्यावर क्रॉस फायर केलेलं होतं, यामध्ये ते पळून गेलेले होते. यामध्ये यातला प्रमुख आरोपी, टोळी प्रमुख, याच्यावर साधारण 11 सिरियस गुन्हे, 307, 395, 392 सारखे सिरियस गुन्हे आहेत. दरोडा, जीवे ठार मारण्याची प्रयत्न अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून यातील सर्वच आरोपींवर कुठले ना कुठले गुन्हे सिरियस स्वरूपाचे याच्या अगोदर पण दाखल झालेले आहेत. शहरील आरोपी पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यात वॉन्टेड आहेत आणि यातील टोळी प्रमुखावर पुणे जिल्ह्यात मोकासुद्धा लावण्यात आलेला आहे आणि तो सध्या फरार आहे. या संदर्भात आपण या आरोपींना अटक करून संबंधित पोलीस युनिट्सना कळवलेलं आहे की सदरील आरोपी आमच्याकडे अटक झालेले आहेत. कालांतराने त्यांचा ताबा संबंधित पोलीस दला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.